आता वळूयात पुढच्या बातमीकडे. शिरूर तालुक्यातील अवैध दारू भट्ट्यांवरील धडक कारवाई सुरूच आहे. आता टाकळी हाजी येथील दारू भट्ट्या शिरूर पोलीस स्टेशनचे फौजदार सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने उद्ध्वस्त केल्यात. यामध्ये जवळपास 86,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शिरूर आणि परिसरातील बेकायदेशीर दारू भट्ट्या सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे कुठेही अशा दारू भट्ट्या आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहनही वाघमोडे यांनी केलंय. दिनांक 25/3/2017 रोजी रविवारी सायंकाळी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की टाकळी हाजी गावाच्या हद्दीमध्ये तामखरवाडी म्हणून आहे आणि त्या तामखरवाडीच्या हद्दीत घोड नदी किनारी 2 इसम दारू भट्टीचा व्यवसाय करत आहे. बेकायदेशीर दारू भट्टी चा व्यवसाय करून त्या ठिकाणी ते दारू गाळण्याचं बेकायदेशीर काम करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून मी स्वतः आणि माझ्याबरोबर आमचे कर्मचारी असे माननीय पोलीस निरीक्षक श्री कुंटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2-5 तास सदर ठिकाणी आम्ही रेड केली. त्या ठिकाणी जे दारूची भट्टी सुरू होती आणि ज्या इसमाने ती सुरू केली होती ते पळून गेले आम्हाला पाहून, कारण आजूबाजूला ऊसाची शेती आहे. परंतु त्या ठिकाणी आम्ही रेड केली आणि त्या ठिकाणी कच्चा रसायन, त्याच्यानंतर तयार दारू, त्यांनी ती गाळलेली दारू, तसेच त्या ठिकाणी त्यांनी वाहतुकीसाठी एक शंट्रो कार तिथं उभी केली होती, तसेच गुळाच्या काही ढेपी, असा बराचसा मुद्देमाल आम्हाला तिथं मिळून आला. त्यावरून आम्ही संबंधित 2 इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 फ.ग.च प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि कायदेशीर कारवाई केली आहे. भविष्यातही असं कोणी जर बेकायदेशीर दारूचा धंदा करत असेल तर जनतेला आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी गुप्त बातमी द्यावी, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू आणि पूर्ण दारूबंदीसाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. शिरूर तालुका व परिसरात 95,000 वितरण. जाहिरातीसाठी संपर्क 98-22-49-32-82 98-51-56-16. संवाद लाइव टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.